उद्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समितीचे सभापती आणि व्यापाऱ्यांसोबत प्रशासनाची बैठक होणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना बघायला मिळतात. लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची कृषी मंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत बंद करण्यात आलेले लिलाव आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीकडून. प्रांजल, सौरभ, आपण बघितलं की कांदा प्रश्न जो आहे तो सध्या पेटलेला आहे. केंद्राने घेतलेल्या या कांद्यावरील निर्णयानंतर शेतकरी व्यापारी हे सर्व संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहेत. याच निषेधार्थ तर नाशिक मधील बाजार समित्या देखील आज बंद ठेवण्यात आलेले आहेत. कुठलेही लिलाव जे आहेत ते झालेले नाहीत आणि यामुळे जवळपास एका दिवसाचा विचार केला तर 20 ते 25 कोटी रुपयांचे व्यवहार जे आहेत ते ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती खरं तर उद्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाजार समितीचे सभापती व्यापारी यांच्यासोबत प्रशासनाची बैठकही होणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिलेली आहे. त्यांचं स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं हे झालेलं आहे आणि हे जे लिलाव बंद झालेले आहेत यासोबत शेतकऱ्यांचे नक्की काय प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचं नक्की यावरती काय म्हणणं आहे, हे सगळं काही जाणून हे घेतलं जाणार आहे. आता उद्याच्या बैठकीत नक्की काय तोडगा निघतो का, या लिलाव जे आहे ते पुन्हा सुरू होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सौरभ, ठीक आहे. प्रांजल, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.